सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर। खोलर पद्धतीचा बॉल होता, लाईन मिस केली आणि थेट यष्ट्यांचा वेध आपल्याला पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल। ओवर द विकेट ने गोलंदाजी करत होता, रनवे मध्ये होता, चेंडू रिलीज केला, तदनंतर आपण पाहू शकाल बॅटचा वेध घेतला होता आपल्या बॉलिंग मार्कवर अजय पाटील स्ट्राइकिंग एंडला अजित चव्हाण। यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, फिल्टर तैनात, बॅक टू बॅक दोन विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात। ओंकार पाटील पॉइंटच्या दिशेने तैनात होता आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळतो टीम गजानन इलेव्हन तुर्बे संघाचा। अजित चव्हाणला दिला जातोय परतीचा इशारा। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस देखील पुन्हा एकदा बिगिट केला जातोय रोशन पाटीलच्या बॅटमधून आणि विकेट हॅट्रिक संपादन केली। या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक अजय पाटीलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते। लाजवाब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळते। प्रेक्षकांची मन जिंकली यावेळेस या बॉलर अजय पाटीलने। ज्या प्रकारे रवी म्हात्रे मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर यावेळेस आपण पाहतोय कुठेतरी तर आतापर्यंत तीन विकेट संपादन केले या बॉलरने। यावेळेस तुम्ही पाहू शकाल लाजवाब, प्रेक्षकांची मने जिंकली जात आहेत यावेळेस बॉलर अजय पाटीलच्या माध्यमातून। हुकूमत गाजवतोय या मॅच मध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने। आपल्या गोलंदाजीने मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना वेड लावलंय या बॉलरने। बॅक टू बॅक चार विकेट, बॅट्समन रितेश म्हात्रेला देखील दिलाय परतीचा इशारा। खर्च करून त्यांनी चार विकेट संपादन केलेत। फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, फक्त दिशा दिली, फटका चांगलाय, चेंडू जाईल, एक सिंगल कंप्लीट केली आणि बघता बघता दुहेरी धावा देखील यावेळेस पूर्ण केल्या जात। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।